तो तिच्या प्रेमात पडला, ती त्याच्या प्रेमात पडली, पण गोष्ट आहे त्यांनी एकमेकांशी केलेल्या लग्नानंतरच्या दिवसांची। तो तिच्या प्रेमात पडला, ती त्याच्या प्रेमात पडली। लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस बरे गेले। लग्नाआधी त्या दोघांनी घेतलेल्या आणाभाका सफळ संपूर्ण झाल्यासारखे वाटले। तो तिच्या कुशीत, ती त्याच्या मिठीत, असे गेले लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस। भाड्याने का होईना, पण स्वतंत्रपणे राहत असलेल्या फ्लॅटचे त्यांनी बॉलिवूड केले। सोना बाबू राजा राणी अशी एकमेकाला हाक मारता मारता त्या 450 स्क्वेअर फीटची फिल्म सिटी केली त्यांनी, फिल्म सिटी। सोना बाबू राजा राणी। नव्याचे 9 दिवस सरले आणि बॉलिवूडच्या हिरो हिरोईनचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत आले तसे उलट्या पावली निघून गेले। आता राजाला दिसू लागला आपल्या राणीचा गचाळपणा, आणि राणीलाही कळून चुकला आपल्या राजाचा खोलपणा। भांड्याला भांडं लागू लागलं आणि आता त्यांच्यात विनाकारण भांडण होऊ लागलं। तो म्हणाला तिला, अगं तू घोरतेस किती, तर ती म्हणाली त्याला, अरे तू पादतोस किती। अशी उठता बसता एकमेकांची एकमेकांकडे तक्रार करू लागले राजा राणी बाबू सोन्ना। घोरण्या पाडण्याच्या तक्रारी, बघा आता काय सांगणार। लग्नाआधी बरं होतं, ती नटून थटून यायची आणि हा ही स्प्रे परफ्यूम मारून कडाक यायचा। मग भेटीगाठी व्हायच्या, खाणं पिणं व्हायचं, कधीतरी अदनं मधनं मित्राच्या रिकाम्या फ्लॅटवर किंवा एखाद्या लॉजवर जाणंही व्हायचं। तेव्हा तिला तो मॅचोमॅन वाटायचा, मॅचोमॅन, आणि त्याला ती कधी कॅटरीना कैफ तर कधी आलिया वाटायची, आलिया। आलिया भोगासी असावे सादर, अशी त्या दोघांची अवस्था झाली होती। कॅटरीनाच्या डोळ्याची चिपाड त्याला सकाळी दिसायची आणि मॅचोमॅनच्या अंडरवेअरला पडलेली भोक तिला जाम सतवायची। तिच्या डोळ्यांची घाण आणि याच्या अंडरवेअरची भोक। त्याला वाटू लागलं की आपल्याला जी हवी होती ती ही नव्हे, तारस्वरात घोरणारी, आणि तिला वाटू लागलं की आपल्याला जो हवा होता तो हा नव्हे, उठता बसता पादणारा।
ती मनातल्या मनात म्हणायची की लग्नाआधी महिन्यातून दोनदा का होईना पण इंटरकोर्स किती भारी व्हायचा. वाटलं होतं लग्नानंतर गंमत येईल रोज रोज, पण हा पादत बसतो फक्त राज रोज. मनातल्या मनात म्हणायची आणि हाही मनातल्या मनात विचार करायचा तिच्याबद्दल की तुझ्या घोरण्याने झालोय मी त्रस्त, तुझ्या गचाळपणाला नाही अंत. राजा शोणा बाबू राणी यास नंतर. वाद गेला विकोप आला, डिवोर्स घेण्याचा क्षण आला. तंतन 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 त्याची, तंतन 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 तिची. रणभूमी युद्धभूमी केली त्यांनी त्या 450 square feet फ्लॅटची. धावून गेला तो तिच्या अंगावर, ती धावून आली त्याच्या अंगावर. इतक्यात ती पडणार, इतक्यात तो पुढे झाला. पकडलं त्याने तिला घट्ट, घेतली आपल्या मिठीत. काही क्षण शांतता. आणि मग भरल्या पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं, तसंच त्याच्या मिठीत असताना, आणि म्हणाली, आय लव यू शोणा, आय लव यू बापू, आय लव यू राजा. कविता इथे संपली. कसं आहे ना, आपल्याला अखंड हिंदुस्थान करायचं आहे. भगवे झेंडे, भगवे टिके लावून आपण निघतो, पण घरात बायको बरोबर भांडण कधी होईल तेव्हा होईल अखंड हिंदुस्थान. पण बायको बरोबरचे वाद मिटवा, आपल्या माणसाचा हात घट्ट धरून ठेवा, पकडून ठेवा. रबने बनाई जोडी ना, मग ती तोडायची घाई कशाला. आणि तुम्ही कोण तोडणारे त्या रबला, त्या देवाला ज्याने गाठी मारल्या, त्याला नका ना दुखवू. फॅमिली कोर्टात जाऊन डिवोर्सच्या केसेस टाकून, ते लग्न मोडून, मुलाबाळांचे हाल करून, त्या रबला, त्या खुदाला, त्या अल्लाला, त्या जीजसला, त्या देवाला, त्याने बनवल्या ना जोड्या, रबने बनाई जोडी, मग त्याला नका ना दुखू. त्याला दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? चलो बाय बाय. काही 19-20 होत असेल रिलेशनमध्ये तर मिटवून टाका यार, जगात अजून खूप दुःख आहेत. आलं का लक्षात? आणि गुण्यागोविंदाने राहा. कविता पुन्हा एकदा ऐका, माझं नेहमी सांगणं असतं, कारण मी नंतर बकबक करतो त्यात ती कविता निघून जाते डोक्यातून, म्हणून मी हे सांगतो. कविता पुन्हा एकदा ऐका. चलो बाय बाय, टाटा, सायोनारा. बाय.